कर्नाटकच्या सिनी शेट्टीनं मिस इंडिया 2022 किताब आपल्या नावे केलाय. देशाला यंदाच्या वर्षीची मिस इंडिया मिळाली आहे. 3 जुलै रोजी मुंबईत पार पडलेल्या मिस इंडिया 2022 अंतिम फेरीत 31 फायनलिस्टवर मात देत सिनीनं मिस इंडिया 2022 मुकुट आपल्या नावे केलाय. अंतिम फेरीत राजस्थानची रुबल शेखावत फर्स्ट रनरअप तर उत्तर प्रदेशची शिनाता चौहान दुसरी रनरअप ठरली. मिस इंडियाच्या ग्रँड फिनालेमध्ये तिघीही खूप सुंदर दिसत होत्या. यंदा मुंबईतील जिओ वर्ल्ड कन्व्हेक्शन सेंटरमध्ये मिस इंडिया 2022 अंतिम फेरी पार पडली. या कार्यक्रमात सर्व स्पर्धकांनी त्यांच्या सौंदर्यानं आणि आपल्या शैलीनं लोकांची मनं जिंकली. पण या शर्यतीत आघाडीवर होती सिनी शेट्टी, जिला यावर्षीची मिस इंडिया म्हणून घोषित करण्यात आलं. दरवेळेप्रमाणे यंदाही मिस इंडिया स्पर्धा अतिशय चुरशीची आणि मजेदार होती. स्पर्धा इतकी चुरशीची होती की 6 परीक्षकांच्या पॅनलनं स्पर्धकांचे सर्व पैलू लक्षात घेऊन विजेतीची निवड केली. यावेळी परीक्षकांच्या पॅनलमध्ये मलायका अरोरा, नेहा धुपिया, दिनो मोरिया, राहुल खन्ना, रोहित गांधी आणि श्यामक डाबर यांचा समावेश होता. याशिवाय अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनीही या कार्यक्रमाला हजेरी लावली होती. क्रिती सॅननपासून ते इतर अनेक अभिनेत्रींनी रेड कार्पेटवर आपली जादू पसरवली. मिस इंडिया 2022 ग्रँड फिनालेमध्ये अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती, ज्यामध्ये नेहा धुपिया, क्रिती सॅनन, मलायका अरोरा, मनीष पॉल, राजकुमार राव, डिनो मोरिया, मिथाली राज यांच्यासह अनेक सेलिब्रिटी उपस्थित होते. ग्रँड फिनालेमध्ये क्रिती सॅननं आपल्या परफॉर्मन्सनं सर्वांची मनं जिंकली. या इव्हेंटमधील एक वैशिष्ट्य म्हणजे नेहा धुपियाला यंदा मिस इंडियाचा किताब पटकावून 20 वर्षे पूर्ण झाली असून त्यांचं सेलिब्रेशनही करण्यात आलं. बाय. सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश. पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ. अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है. सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि.